काय बोलले? रोपात तुमच्या विदाऊट भेटणं मुश्किल आहे लवकर, बरोबर की नाही? हो, कमीत कमी तुम्हाला त्यांनी ज्यांना तुम्ही रोप दिल्यात त्यांनी तेवढं तरी तुमची जाण ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. पहिली गोष्ट माझी अशी आहे की मी आजपर्यंत जे सल्ला दिलेला आहे कधी माझ्याकडे माल यावा म्हणून कधीच कुणाला दिलेला नाही सल्ला. पण आज माझं मी मत सांगतो असं, मी नाही नाही शेतकरी शेतकरी यांना त्यांनी बोलतो तुम्हाला. नाही नाही परमेश्वरने भरपूर दिलेले आहे आपल्याला. गाड्या वेटिंग मध्ये बिगर कमिशनचे माल येत आहेत, कुणाला मध्यस्थी घालावं लागत नाहीत. तीन तीन मार्केट चाललेली आहेत, नाही बरोबर आहे ना? त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांनी फक्त आहे ना फसण्याच्या अगोदर एकदा आमच्या मोकळ्या मार्केटला भेट द्यावी, हे माझा शब्द असतो नेहमी. नाही बरोबर की? हा म्हणजे माझ्याकडे माल यावा म्हणून मी हे केलेलं नाही, पण महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय भेटावा म्हणून मी त्यांना आग्रह धरला. नाही बरोबर बरोबर आहे. हा आणि आज पहिल्यांदा व्हरायटी होत असताना मी त्याचा 2 वर्ष अभ्यास करतो की शेतकऱ्यांनी भले एक्सपोर्ट करू द्या. हा 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 पण शेतकऱ्याचे पैसे वाढले पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यांचा दुवा जरी भेटला ना तरी भरपूर झाला. हो दुवा जरी मला भेटला तरी भरपूर झाला. मी जरी शरद किंगच्या आज किशु कल्चरच्या जाती बाबतीत तुम्हाला तिथं पुढाकार आणि हक्कानी जरी घेत असेल तरी मला ती अपेक्षा नाही की तो माल माझ्याकडेच यावा. भले त्यांनी जाग्यावर देऊ द्या, एक्सपोर्टला देऊ द्या, माझ्याकडे वाटला तरी येऊ द्या, असं काही नाही. आपण सगळ्या सुविधा सगळ्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. नाही बरोबर आहे, पण माझं एक मत सांगतं, बरोबर आहे की नाही? हा नाही नाही काही अडचण नाही. हा काही अडचण नाही का? परमेश्वराने आपल्याला भरपूर दिलेले आहे, बरोबर आहे ना? आणि आपण कुठला लालच ठेवून कधीच कुठलं काम करत नाही. नाही ते तर महत्वाचंच आहे, पण शेतकऱ्याने बी जाण ठेवा असं माझं मत आहे बघा. हा तुमचा मोठेपणा आहे सांगायला, पण मी हा मी आजपर्यंत जेवढे बी आता माझ्याकडे ते ऍपल बोर वगैरे लावलेली आहे, हो, तर असे तुमच्यासारखे जे लोक आहेत का मी त्यांना देतो, व्यापाऱ्यांना जागेवर देत नाही किंवा कुठल्या मार्केटला लावत नाही. हो हो द्राक्षे असे तुमच्यासारखे जे काय जे सोन्यासारखे लोक आहेत 2 पैसे कमी येतील. हो 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 पैसे आज न उद्या येतील, पण तुमच्यासारखी माणसं भेटणं मुश्किल आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आज येतील उद्या जातील परवा येतील, पण माणसं एकदा गेली की संपला विषय. बघा एक लक्षात घ्या की तो तरी दृष्टिकोन, आपण एक गरीबाच्या कुटुंबात जन्माला आलेलो शेतकऱ्याच्या, नाही बरोबर आहे? आणि ती गरिबी 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 काय असते ही अनुभवलेले, नाही बरोबर? हा आणि गरिबी अनुभवत असताना त्याची गरिबी घालवण्यासाठी शेतकऱ्याला किती आटापेटा करावा लागतोय, किती मेहनत करावं लागते, मार्केटिंग मध्ये किती फसतोय. आता तुम्हाला सांगतो जास्त काय नाही, मी पण पुण्यात 8 वर्ष काढले लॉकडाऊन मधून, मी 40 लाख रुपये लॉस दुकानदारी होती माझी ती करून लॉस जाऊन मी आता शेतीत उतरलोय. हो जाऊ दे, क्षेत्रात माझं हेच म्हणणं आहे की पैसे तुम्ही आज नाही उद्या, माझ्याकडे 40 लाख रुपये होते ते सगळे लॉस गेले, रिपीट झिरोतून आता चालू झालंय. द्राक्ष लावलंय आणि बोर पण लावलंय, आता टिश्यू कल्चर शरद लावायची इच्छा आहे. नक्की लावा आणि मी म्हणतोय म्हणून, नाही तर तुम्हाला डेमो प्लॉट वर आता शेतकऱ्यांचं मी ज्यावेळेस हे ठेवेल म्हणजे पाणी दौरा ठेवेल त्यावेळेस तिथं तज्ज्ञ त्यातले एनआरसी जे काही अधिकारी असतील, तज्ज्ञ मंडळी असतील, वेगवेगळ्या विभागात जी काम करणारी सगळ्यांचा तिथं प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घ्यावा अशी मी अण्णांना विनंती केलेली आहे. नाही बरोबर, बघितला तो व्हिडिओ बघितला तो. हा जेणेकरून तुमच्या मनातले प्रश्न संपले पाहिजेत आणि आपण फसलो नाही पाहिजे. नाही बरोबर आहे. हा सगळ्यांना एका ठिकाणी आणूया आणि कुठंही विना ह्याच्यात म्हणजे कुठलाही आपल्याकडे अपेक्षा ठेवता, हे शेतकऱ्यांसाठी आपण काम करतोय. शेतकऱ्यांच्या दुवा आपल्याला खूप उंची घेऊन चाललेले आहेत. नाही बरोबर. हा आणि मी आजही तुम्हाला सांगतो की सौदे करताना व्यवस्थित करा, आमच्याकडे या पहा, चांगले व्यापारी जागेवरती आहेत त्यांनाही द्या, किंवा जर आपण फसत असेल तर त्याच्यात मार्केटिंगमध्ये आपण फसतोय का जागेवर फसतोय याचा अभ्यास करा, मग आपलं करा. लोकांची लाखो रुपये शेतकऱ्यांची वाढ व्हायला लागली. नाही बरोबर ना? हो. काय होतंय लोकांना वाटतंय शेतकऱ्यांना की जागेवर माल जातोय, पण जर तुमच्यासारख्या लोकांकडे माल जर गेला तर नक्कीच फायदा होतोय, पण ते लोकांच्या लक्षात येत नाहीये. बरोबर आहे का नाही? हो. असू द्या का ठेच खाल्ली की कुठेतरी कसं चांगलं विचार पोहोचायला वेळ लागतो आणि एकदा चांगला विचार पोहोचला तर तिथनं माणूस हटत नाही हे अनुभवले. कारण तीन पिढ्या आमच्याशी परमची निगडीत नातं जुळलेली अनेक लोक मी पाहिले, ते आम्हाला सोडून कुठे गेलेलीच नाहीत. नाही बरोबर. हा आमच्या थोरल्या बंधूंनी चालू केलेलं आहे व्यवसायाचं ठिकाण, त्या ठिकाणी आजोबा आला, वडील आला, मुलगाही येतोय, अशी लोक ज्यावेळेस येतात एक विश्वासाचं नातं आहे ना आपलं. नाही बरोबर. चालतंय मग, ते मला होईल का नाही कॉन्टॅक्ट? होईल 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 होईल. आज मी त्यांना बोललेलो आहे, आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे की ते फोन येतील तुम्हाला. साधारण रेट काय काढतील त्याचा? त्याचा रेट फिक्स ठेवलेला आहे त्यांनी, 45 रुपये रेट आहे.
आणि 10 रुपये बुकिंगला त्यांनी हे केलेलं आहे पर कलम. हो हो पर कलम चालते, काय हरकत नाही, मला कॉल येऊ द्या, मी फोन केला पेमेंट टाकून बुकिंग करू. हो हो बुकिंग करता त्याची पावती येईल तुम्हाला. चालतं चालतं, ठीक हो 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 ठीक 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.